स्वर्ण भैरव ज्वेलर्स कर्जत 20 वर्षांची स्वर्णिम परंपरा. आता सोने खरेदीसाठी पनवेल आणि मुंबईला जाण्याची गरज नाही. आपल्या आवडीचे डिझाईन्स मिळवा स्वर्ण भैरव ज्वेलर्स कर्जत मध्ये. तेही खास ऑफर सह दागिन्यांच्या खरेदीवर 0% मेकिंग चार्जेस. ग्राहकांना होणार 7 ते 8 हजारांचा फायदा. ऑफर 10 ऑगस्ट 2024 पर्यंत लागू. चला तर मग आजच भेट द्या स्वर्ण भैरव ज्वेलर्सला. पत्ता स्वर्ण भैरव ज्वेलर्स, महावीर पेठ, कर्जत रेल्वे स्थानकाजवळ, कर्जत, रायगड. देशाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नेतृत्व देशातील सामान्य नागरिकांनी मान्य केले आहे. त्यामुळेच सलग 2 सार्वत्रिक निवडणुकीत जनतेने मोदी सरकारला जनतेने निवडून दिले आहे. जगात भारत महासत्ता बनण्याच्या दिशेने वाटचाल करीत असून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांची महायुती सरकारला खंबीर साथ आहे. ठाणे लोकसभा निवडणुकीतील उमेदवार नरेश म्हस्के यांना निवडून आणण्यासाठी पूर्ण ताकदीने आरपीआय कार्यकर्ते निवडणुकीच्या मैदानात उतरले असल्याची ग्वाही आरपीआय नवी मुंबई जिल्हा अध्यक्ष महेश खरे यांनी दिली. दिघा ते बेलापूर मधील आरपीआय पक्षाचे कार्यकर्ते जोमाने काम करत असून सुमारे 1.5 लाखांच्या मताधिक्याने नरेश म्हस्के निवडून येतील असा विश्वास आरपीआयच्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आहे. शहरातील नागरिकांचे विशेषतः SR1 अंतर्गत झोपडपट्टी पुनर्वसन, पार्किंग, बेरोजगारी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा, इंदू मिल येथील डॉक्टर आंबेडकर स्मारक असे प्रमुख प्रश्न महायुती सरकार सोडवेल अशी आशा देखील व्यक्त करण्यात आली. नरेश म्हस्केला निवडून आल्यानंतर आम्ही ह्या सगळ्या बाबासाहेब आंबेडकरच्या पुतळ्यासंदर्भात आहे, नव्या मुंबईच्या पार्किंगच्या प्रश्नासंदर्भात आहे, आता RTI केंद्र सरकारने आताच पारित करून परत RTIच्या ॲडमिशन संदर्भातचा प्रश्न आम्ही सोडवलेला आहे. त्यानंतर नव्या मुंबईतल्या ज्या काही प्रश्न आहेत त्या प्रश्नावरती पाठपुरावा करून जर तो पुरावा आमच्याकडनं होत नसेल तर त्यासाठी जन आंदोलन आम्ही करण्याची तयारी करतो. मतदारांना काय आव्हान करावं? मतदारांना हेच सांगू की आपण सुज्ञ लोक आहात, आपल्याला आपलं काम झालं पाहिजे, आपल्या देशाची जी संस्कृती आहे ती जतन झाली पाहिजे, आपल्या देशातला प्रत्येक नागरिक हा आनंदाने उत्साहाने राहिला पाहिजे. तो मतदार राजा आहे, त्याला कळालं पाहिजे की आपण हुकुमशाही देशामध्ये राहत नाही, लोकशाही देशात राहतो आहोत. लोकांनी मानलेलं राज्य, या राज्यामध्ये आपण प्रत्येकाने चांगल्या प्रकारे गुणागोंधळात राहिलं पाहिजे, वादात लक्ष न देता चांगल्या गोष्टीने लक्ष दिलं पाहिजे आणि आपण स्वइच्छेने मतदान केलं पाहिजे. मतदान राजा हा सुज्ञ आहे, कोणाला तसं सल्ला द्यायची गरज आवश्यकता लागत नाही. भारत हा हे सुसंस्कृत राज्य आहे, काम करणाऱ्या कार्यकर्त्यालाच तो मतदान करील ही अपेक्षा आम्ही आवाहन करणार आहोत. मी महानगरपालिकेच्या सर्व अधिकाऱ्यांना विनंती करील की आपण त्वरित या देशाची उष्माघाताने लोकांनी बळी पडत आहे, आपण केलेल्या चुकावरती पांडा पाडू नये, त्वरित यावर झाडं वृक्ष रोपण करावं, कारण उष्माघातामुळे लोकांचे बळी जाऊ नये, आपण त्याला जबाबदार आहात. महानगरपालिकेने झाडं लावली, त्या झाडासाठी टॅक्समधून पैसे लावून तो खर्च करून ती झाडं लावलेली आहेत, पण त्याला महानगरपालिकेने पाळी न घातल्यामध्ये ही फार मोठी घोडचूक आहे. ज्या अधिकाऱ्याने असं काम केलेलं असेल त्या अधिकाऱ्याला पनिशमेंट करावं आणि परत अशी पुनरावृत्ती होऊ नये की नवी मुंबईकरांना एक सुंदर असं नवी मुंबई शहर बनावं आणि डिव्हायडरमध्ये जी जागा आहे त्या जागेमध्ये झाडं लावून उष्णघातापासून वाचवण्याचा महानगरपालिकेने प्रयत्न करावा.